नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला करून दाखवणार आहे नाचणी पोह्याचा चिवडा. हे नाचणी पोहे भाजके भेटतात मार्केटमध्ये. सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलं आहे, एक पळी तेल घालूया. नाचणी पोहे तेलामध्ये गरम करून घेऊया. हे नाचणी पोहे अगोदरच भाजलेले आहेत, थोडं गरम करून घेऊया. गरम होईल इतकंच भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं. ह्याला एका टोपल्यामध्ये काढून घेऊया. एक पळी तेल घेऊया. शेंगदाणे घालते अर्धा वाटी. शेंगदाणे भाजून झाले आहेत, ह्याला आता काढूया. त्याच तेलामध्ये खोबरं तळून घेऊया. खोबरं मंदाच्या लालसर तळून घे भाजून घ्यायचं आहे, त्याला आता काढूया. आणखीन अर्ध पळी तेल घालूया. फुटाणे घेतलेत एक वाटी. फुटाणे भाजल्यावरती कढीपत्ता आवडीनुसार हिंग छोटा अर्धा चमचा, हळद एक छोटा चमचा, आवडीनुसार लाल तिखट मी 2 चमचे घालते. ह्याला मिक्स करून घेऊया. मोहरे अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, लसूण आवडीनुसार. चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. हे रेसिपी कसे वाटले कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.